आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील काँग्रेस पदाधिकारी आणि नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पुण्यात होणार आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची भूमिका काय असेल याबाबतची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक होणार आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नितला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज पाटील आदी लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. यावेळी कोल्हापूर व हातकणंगलेचा निर्णयही या बैठकीत घेतला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीची भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देखील विभागनिहाय आढावा सुरू केला आहे. आज पुणे येथे पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आमदारांची बैठक बोलावली आहे. सकाळी आमदार खासदारांसह प्रमुख नेत्यांची बैठक होईल.